महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांनी आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान नाशिक रोड जेलरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस कामगारांची भेट घेतली. कामगारांनी गीते यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत व पुष्पहार घालून उत्साहात स्वागत केले. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, गणेश गीते तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा दिल्या. या दरम्यान नवीन हाताला काम कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणार, तसेच कामगारांचे विविध प्रश्न व समस्या विधानसभेत मांडण्याचे वचन यावेळी गीते यांनी दिले. यावेळी कामगार नेते जगदीश गोडसे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांना कामगार संघटनेच्या वतीने पूर्व विधानसभेतून बहुसंख्य मताने विजयी करून विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केला. यावेळी कामगार नेते जगदीश गोडसे, डॉक्टर चंद्रकांत हिंगमेरे, अशोक पेखळे, राजाभाऊ लहामगे, विनोद गांगुर्डे, संदीप व्यवहारे आदी प्रेस कामगार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. या ठिकाणी नाशिक पूर्व विधानसभेमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं गणेश गोगेते यांना अधिकृत उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाली. गेल्या 8-10 दिवसापासून ते संपूर्ण या मतदारसंघात फिरत आहे. नाशिक रोड म्हटलं की या ठिकाणी इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस हा नाशिक रोडचा आत्मा, आणि निश्चितच या ठिकाणी जे सर्व कामगार बंधू काम करतात त्याच परिसरामध्ये त्या ठिकाणी राहतात. आणि कुठली निवडणूक असली का प्रत्येक उमेदवार या ठिकाणी येत असतो. या ठिकाणी गणेश गोगीते काल आणि आज या ठिकाणी दोन्ही कारखान्याला त्यांनी भेट दिली. सगळ्या कामगार बांधवांनी त्यांचं उत्फूर्त असं स्वागत त्या ठिकाणी केलं. संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे की या ठिकाणी आपण बघतोय की कामगार असेल, कष्टकरी असेल, शेतकरी असेल, यांचे अतिशय हाल त्या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून जर यांच्या जीवनामध्ये परिवर्तन जर करायचं असेल तर जे राज्यामधलं सरकार आहे त्याच्यात परिवर्तन झालं पाहिजे. तरच पुढच्या युवक पिढीला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. आपण बघतोय की रोजगाराची सगळी साधनं दुसऱ्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी चाललेली. अशा परिस्थितीमध्ये या नाशिक पूर्व विभागामध्ये आज या दोन्ही कारखान्यांना 100 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. असे जे काही मोजके कारखाने जर सोडले, HL, मायको, महिंद्रा, यानंतर कुठलाही मोठा उद्योग या ठिकाणी आलेला नाही. आणि म्हणून येणाऱ्या आपल्या युवक पिढीला त्या ठिकाणी हाताला काम मिळावं या हेतून गणेश गोगीते यांनी ही उमेदवारी करत असताना आमच्या कामगार संघटनेवर चर्चा करत असताना कामगारांचे सर्व प्रश्न, कष्टकऱ्यांचे सर्व प्रश्न विधानसभेत मांडण्याचं त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि म्हणून कामगार वर्गात एक आनंदाचं वातावरण आहे की आपला हक्काचा माणूस जो आपल्या व्यथा जो आपले प्रश्न समजून घेईल आणि विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मांडेल. आमच्या महाराष्ट्र राज्य हिंद मजदूर सभेच्या वतीनं त्या ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यात आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा या ठिकाणी स्थानिक पातळीवर या ठिकाणी आपली नाशिक जिल्हा कामगार कृती समितीच्या वतीनं गणेश गोगीते यांना त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेसमधील सर्व कामगार बांधवांच्या वतीनं आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. निश्चितच या नाशिक रोड विभागामधून त्यांना जास्तीत जास्त मदत तिथे कसं मिळेल, जास्तीत जास्त लीड कसा मिळेल, हेच आमचे प्रयत्न त्या ठिकाणी असतात. लोकसभेला कामगार संघटना आपली किंग मेकर ठरली होती. निश्चितच त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला वाटायचं की 400 वरती त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील. पण आपण वास्तविकता जर बघितली त्या ठिकाणी, कारण याचं कारण म्हणजे हे की युवक पिढी त्या ठिकाणी खूप त्रस्त आहे. इतके शिक्षण घेऊन, इतकं त्या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर परराज्यात किंवा परदेशात त्यांना कामावर जायला लागतं आहे आणि स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नाही. म्हणून कामगार क्षेत्राच्या माध्यमातून जी जनजागृती आम्ही त्या ठिकाणी करतोय त्याचा निश्चितच फायदा आहे या ठिकाणी महाविकास आघाडीला होईल. किती कामगार आहेत दोन्ही आपल्या संघटनेमध्ये? या ठिकाणी आमचे जवळपास 3200 कामगार, त्यानंतर त्या ठिकाणी CSF असेल, स्टाफ असेल, असे धरून जवळपास 4000 कामगार या दोन्ही कारखान्यामध्ये त्या ठिकाणी काम करतात. ओके.